रायगड प्रेस क्लबच्या संकल्पनेतून पोलादपूर प्रेस क्लब तर्फे आदर्श शेतकरी पुरस्काराचे वितरण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 1 जुलै 2023 रोजी करण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस अनिल मोरे, पोलादपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवराज पार्टे, माजी अध्यक्ष प्रकाश कदम यांसह पोलादपूर प्रेस क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील गोळेगणी गावचे सुपुत्र सागर मोरे यांनी कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे पुणे येथून गावाकडे स्थलांतरण केले. मात्र गावाकडे उदरनिर्वाह कसा करावा यासाठी व्यावसायिक शेतीकडे वळाले. शेतीसोबत जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन, शेळी पालन यासोबतच गाई देखील पाळल्या. यातून उत्पन्न वाढू लागले. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर देखील मुंबईकडे न वळता गोळेगणी गावीच व्यावसायिक शेती करणे पसंत केले. त्यांच्या याच जिद्द आणि चिकाटीमुळे सागर गोपाळ मोरे यांना पोलादपूर प्रेस क्लबतर्फे आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नानेघोळ गावचा युवक अमर कदम हा मुंबईहून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गावी आल्यानंतर आजोबांच्या प्रेरणेने शेतीकडे वळाला. शेतामध्ये ड्रॅगन फ्रूट, अननस यांसारख्या बाजारात अधिक भाव असणाऱ्या फळांची बाग केली. यातून चांगले उत्पन्न येऊ लागल्यानं गावीच राहणे त्यांनी पसंत केले. शेतीत नाविन्यपूर्ण उपक्रम करणाऱ्या या युवकाला पोलादपूर प्रेस क्लबने शेताच्या बांधावर जाऊन आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित केले. दोन्ही शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन कृषी विभाग पोलादपूर यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे शेतकऱ्यांनी आवर्जून सांगितले. विस्टा न्यूज मराठीसाठी उपसंपादक संदीप जाबडे, पोलादपूर. मी सागर गोपाल मोरे, ही माझी मिसेस सुप्रिया सागर मोरे. पहिल्यांदा मी पुण्याला होतो, लॉकडाऊनमध्ये इथे आलो. लॉकडाऊनमध्ये आल्यावरती काही साधन नव्हतं असं, म्हणजे काय करावं किंवा काय. त्याच्यामुळे कृषी अधिकारी मनोज जाधव यांनी आम्हाला जरा मार्गदर्शन केलं, सांगितलं कृषीमध्ये जरा हे आहे. त्याच्यामधलं आम्ही हे सगळं करत गेलो. पहिल्यांदा बाग लावली, त्याला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय केला. थोडं कुक्कुटपालन आहे आपल्याकडे, शेळी पालन आहे, आणि त्याच्यावरती माझा उदरनिर्वाह तसा चाललेला आहे, चांगलं चाललेलं आहे. आणि मेहनत करावी लागते यासाठी जास्त. मेहनत असेल तर सगळ्या गोष्टी होतात. माझा सकाळी 3:30 दिवस चालू होतो, तर रात्री 10:00 क्लोज होतं काम. आणि सर्वांनी असं केलं तर सगळे हे असे निसर्ग तयार होऊ शकतो आपल्याकडे. रोजचं दूध किती जाते, त्याचं पैसे किती? आपलं दूध 35 लिटर जातं. 50,000 उत्पन्न आहे आपल्याला महिन्याला. त्याच्यावर त्या उदरनिर्वाह चाललेला आहे. बोल. यामध्ये माझी मिसेस आई यांचा भरपूर सहभाग आहे, आणि कृषी मंडळाने भरपूर तसं सहकार्य केलेलं आहे प्रत्येक वेळोवेळी. त्याच्यातून हे सगळं घडलेलं आहे. लॉकडाऊनमध्येच जेव्हा पहिला लॉकडाऊन झाला तेव्हा म्हणजे कामधंद्याची थोडी प्रॉब्लेम झाली होती. तर जेव्हा दुसरा फेज आला लॉकडाऊनचा तेव्हा मला माझ्या वडिलांनी सांगितलं की गावी जा, गावी आपली वडिलोपार्जित शेती अशीच पडू नये, तर त्याला काहीतरी डेव्हलपमेंट कर. तेव्हा माझी थोडी इच्छा होती नव्हती, म्हणजे 50-50 होतं. तरी पप्पांच्या ऐकण्याने मी गावी आलो, आणि गावी आल्यानंतर मी मोरे साहेबांनी जसं बोलले तसं मी कृषी खात्यातनं पहिले 35 आंब्यांची लागवड केली. त्याच्यामधनं मग नंतर मी मार्केट बघितलं, मार्केटमध्ये काय मागणी जास्त आहे, कशी काय आहे. त्या हिशोबाने मी कलिंगन पहिल्यांदा घेतले, कलिंगननंतर शेवगा घेतला, शेवग्यानंतर मी अननस घेतले. अननसमध्ये मला चांगला रिझल्ट आला. अननसनंतर मी अजून मार्केट तेवढं डीपली गेलो. त्याच्यानंतर मला माहीत पडलं ड्रॅगनचे मार्केटमध्ये मागणी खूप मोठ्या प्रमाणे आहे, म्हणून मी ड्रॅगनमध्ये पण उतरलो. आणि आता जे युवक तरुण आहेत त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही फ्युचर ह्याच्यामध्ये करा, कारण शेती हा आपला फ्युचर आहे. आपला 60% आपला जो भारत आहे तो ॲग्रिकल्चर देश आहे. तो बहुतेक 60% ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडमधनं वरती आले आहेत. तर फ्युचर आपल्या ह्याच्यातच आहे, कारण उद्या आपल्याला खायला काही नसलं तरी आपण स्वतः शेती करून काही पिकून खाऊ शकतो. तर मी एवढं सांगू इच्छितो की शेती करा आणि शेतीला पुढं घेऊन जावा. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.